दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यामध्ये आढावा बैठक घेतली खरी, मात्र या बैठकीकडे 6 पैकी 5 पालकमंत्र्यांनी मराठवाड्यातल्या पाठ फिरवली. राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर काही पालकमंत्री देवाचं दर्शन घेत आहेत तर काही परदेश वाऱ्या करत आहेत. सर्वसामान्य जनता मात्र पाण्याच्या एकेका थेंबासाठी तरसती. हंडाभर पाण्यासाठी लोकांची मैलोन मैल पायपीट सुरू आहे. घोटभर पाण्या वाचून मुकी जनावर आपला जीव सोडताय. वर सूर्यदेव तापलाय, राज्य दुष्काळानं होरपळत आहे आणि तहान दिला मराठवाडा पाण्यासाठी दाही दिशा टाहो फोडतोय. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या अशा विदारक परिस्थितीत मराठवाड्यातील जनता होरपळत असताना पालकमंत्री मात्र गायब आहे. काही पालकमंत्री देवदर्शनात तर काही परदेशवारीमध्ये व्यस्त आहे. मराठवाड्यातील पालकमंत्र्यांच्या असंवेदनशीलतेची हद्द तर तेव्हा होते जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुष्काळ आणि पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी संभाजीनगरमध्ये बैठक बोलवतात आणि मराठवाड्यातील 5 पालकमंत्री या बैठकीकडे पाठ फिरवतात. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहतात. मात्र धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे, संजय बनसोडे आणि अब्दुल सत्तार हे 5 पालकमंत्री बैठकीला गैरहजर राहतात. आता मराठवाड्यातील जनता दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईत होरपळत असताना पालकमंत्री नेमके कुठे आहेत आणि काय करतायत ते सुद्धा पहा. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशवारीच्या तयारीत आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार परदेशवारीवरती आहेत. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनासाठी बाहेर आहेत. परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे हे सुद्धा देवदर्शनासाठी राज्याबाहेर आहेत. तर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे आजारी असल्याने मुंबईमध्ये आहे. मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या मुद्द्यावर पालकमंत्रीच गंभीर नसल्याने विरोधकांनी देखील सरकारवर हल्ला चढवलाय. मुख्यमंत्री वांझोट्या बैठका घेत आहेत आणि पालकमंत्री परदेशात फिरतायत अशी टीका मव्याच्या नेत्यांनी केली आहे. सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे, त्यामुळे मुख्यमंत्री तिथला हाल अहवाल पाहायला गेले आणि पाणी टंचाईच्या मीटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्र्यावर आता विश्वास राहिलेला नाही अशी परिस्थिती झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ही वांझोटी बैठक होती. कोणते निर्णय या बैठकीतून झाले नाही, फक्त काय काय झालेलं आहे वेगवेगळ्या कलेक्टरांकडून आढावा घेतला पाहिजे. कोणालाही काही सांगता आलेलं नाही. बी बियाण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. मला असं वाटतं ही बैठक फक्त एक टाइमपास स्वरूपाची होती असं माझं स्पष्ट मत आहे. सरकार म्हणून गांभीर्यानं जो विचार व्हायला पाहिजे, निवडणूक संपली म्हणून बैठक घेतली ही औपचारिकता झाली. खरा मे महिन्यात सगळ्या निवडणुकीत गेला त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती काय होती असं जर विचार केला तर दुर्दैवानं सरकार म्हणून दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे परिस्थितीक दखल घेण्याच्या बाबतीत ही परिस्थिती आहे. विरोधी पक्षातील नेत्यांप्रमाणेच मराठवाड्यातील जनतेनं देखील पालकमंत्र्यांच्या कृत्यावरती संताप व्यक्त केलाय. मध्ये जर पाण्याचा प्रश्न जर लवकरात लवकर सॉल्व्ह झाला नाही तर या ठिकाणी पाण्याने लोक मरतील अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. मुळात इथल्या पालकमंत्र्यांचा जर विचार केला तर पालकमंत्र्यांना शहराचं आणि जिल्ह्याचं काही पडलेलं नाहीये, त्यांना महत्वच नाहीये. त्यांना एवढं मोठं पालकमंत्री पद मिळालं पण त्या पालकमंत्री पदाची गरिमा पालकमंत्र्यांनी आतापर्यंत सांभाळली नाहीये. आपल्या शहराचे जे पालकमंत्री खूप उन्हा तानाचं फिरून आराम करताय, त्यांना काही जनतेचं काही भान नाहीये. इथं पाण्याचा दुष्काळ आहे आणि आपल्या शहराचे पश्चिमचे आमदार म्हणतात समान जलवाणीचा विषय आला की म्हणता राम मंदिराची कशी नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली तसंच आम्ही समांतरचा जलवाणीचा पाईपलाईनची घोषणा करू. या आमदारांना कळायला पाहिजे पाण्याचा विषय दुसरा आहे आणि राम मंदिरचा विषय दुसरा आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाईवरील आढावा बैठकीला पालकमंत्रीच नसल्याने विरोधक आणि सामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर
खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा सारवासारवीची भाषा सुरू आहे. अरे मुख्यमंत्री आहे ना, इकडे आला ना, आता काय सगळं आलं, त्याला काळजी करताय. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं सांगितलेलं आहे की मी स्वतः इथं असल्यामुळं मला इतर आमचे जे काही सहकारी आहेत त्यांना इतर विभागाशी इतर भागामध्ये जाण्यासाठी मी त्यांना परमिशन दिली होती. म्हणून या बैठकीमध्ये ते उपस्थिती अनुपस्थिती यापेक्षा झालेल्या निर्णयाला महत्व आहे. उद्धव ठाकरेच्या बैठकांमध्ये किती मंत्री उपस्थित असायचे मुख्यमंत्री असताना ह्याचं कधीतरी आता तपशील जाहीर करायला पाहिजे. नाना पटोलेंना सांगेन पहिलं आपल्या बुडाखाली काय आग लागली ती वैविध्वा आणि मग आमच्यावर वोट उचला.